अमित शहांच्या दौऱ्यामध्ये गैरहजर असलेले अजित पवार थेट विमानतळावर यावेळेस अमित शहांच्या भेटीसाठी म्हणून दाखल झाले आणि यावेळी महायुतीच्या नेत्यांची इथं बैठक झाली. यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय. आता इनसाइड बातमी साम टीव्हीच्या हाती आलेली आहे. महायुतीत समन्वय राखा असे आदेश अमित शहांनी तिन्ही पक्षांच्या नेत्यांना दिले. गेल्या काही दिवसातील वादानंतर अमित शहांनी आता हे आदेश दिलेले आहेत. तर लवकरच जागावाटपावर दिल्लीत बैठक होणार आहे. प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान राखला जाणार असं अमित शहांनी यावेळेस आश्वासन दिल्याची माहिती आहे. लवकरच जागावाटपावर दिल्लीत बैठक होईल अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान राखला जावा असं देखील त्यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत. गणेश, काय या सगळ्या बैठकीची इनसाइड स्टोरी? नक्कीच महायुतीमध्ये असणारी धुसफूस आहे ती कुठेही बाहेर पडू नये, जेणेकरून याचा विरोधक फायदा घेतील. कारण की जर आपण महायुती म्हणून जर एकत्र निवडणूक लढत असेल तर याचा मोठा फायदा आहे, तो आपल्याला भेटू शकतो. लोकसभेच्या वेळेस आहे तो विसंवाद झाला होता आणि त्याचा देखील फटका पडलेला पाहायला मिळाला आणि त्यामुळे हा विसंवाद पुन्हा एकदा होऊ नये अशा पद्धतीच्या देखील आहे त्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर जागा वाटपासंदर्भामध्ये देखील आहे त्या चर्चा झालेल्या सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते आणि त्यानंतर पुन्हा एक बैठक आहे ती पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे गणपती झाल्यानंतर दिल्लीमध्ये ही बैठक आहे ती पार पडली जाईल असं देखील आहे ती आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा देखील लवकरात लवकर हा मार्गे लागून ज्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये काम करता येईल, कारण की लोकसभेला जागा वाटप उशिरा झाल्यामुळे याचा फटका पडला देखील होता अशा पद्धतीचा आरोप प्रत्यारोप देखील आहे ते नंतर पाहायला मिळाले होते. त्यामुळे पुन्हा हा फटका देखील बसू नये आणि त्या त्या मतदारसंघामध्ये त्या नेत्याला काम करता येऊ शकतं, कारण की तिन्ही पक्षांच्या नेत्यांना बरोबर खालचे कार्यकर्ते आहेत त्यांना एकत्र घेऊन काम करणं कठीण जातं आणि हेच काम कठीण जाऊ नये यासाठी लवकर जागा वाटप करून घेण्यात याव्या अशा पद्धतीचा एक. बिलकुल, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. महायुतीच्या बैठकीची ही इनसाइड स्टोरी आपण बघितलेली आहे. विमानतळावर एक बैठक झाली आणि त्यामध्ये लवकरच जागावाटपावर दिल्लीत गणपतीनंतर बैठक होणार असल्याची माहिती समोर येते आहे.